संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आज सकाळी निमगाव केतकी या ठिकाणहून प्रस्थान करून पंढरपूरच्या दिशेने आता रवानगी केलेली आहे. पंढरपूरचा गुरुवारचा मुक्काम हा इंदापूर या ठिकाणी असेल तर निमगावहून पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर हबोबा बालाजी बोराडे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. रामकृष्णारी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्याने आज निमगाव केतकीतून प्रस्थान करून हा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांचा पालखी सोहळा इंदापूरच्या दिशेने रवाना झालेला आहे. खरं तर वारकऱ्यांना ज्या रिंगण सोहळ्याची अपेक्षा असते तो रिंगण सोहळा आज या ठिकाणी गोल रिंगण सोहळा इंदापूर नगरीमध्ये संपन्न होणार आहे. गात जागा प्रेम मागा विठ्ठले या ठिकाणी असं गात भजन करत हे वारकरी आता इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये हे वारकरी आज इंदापूरला त्या ठिकाणी गोल रिंगण सोहळा करणार आहेत. रिंगण सोहळा याच्यासाठी केला जातो की तिथे आनंद प्रवास करून थकलेल्या जीवाला आनंद भेटण्यासाठी हा रिंगण सोहळा संपन्न केला जातो. असा रिंगण सोहळा आज संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा इंदापूर या ठिकाणी होणार आहे. कॅमेरामन प्रवीण पटाडेसह बालाजी बोर्डे, जय महाराष्ट्र न्यूज, संत तुकाराम महाराज, पालखी सोहळा.